नमस्कार मित्रांनो प्रयाग एज्युकेशनच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर चालू घडामोडी सराव प्रश्न संच यामध्ये आपण दहा मोस्ट इम्पॉर्टंट एमसी क्यूज करत असतो आज सुद्धा आपण असेच तेच मोस्ट इम्पॉर्टंट एमसी क्यूज कव्हर करणार आहोत त्याच्यामुळे हे सर्व एम सी क्यूज व्यवस्थित पद्धतीने बघा याच्यापैकी तुम्हाला किती सॉल्व्ह करता आले ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर तुमचं जास्त वेळ न घेता आपण पहिल्या प्रश्नाकडे येऊया नेचर रँकिंग इंडेक्स दोन हजार वीस यामध्ये डॅश डॅश ही संस्था अग्रस्थानी आहे तर नेचर रँकिंग इंडेक्स दोन हजार वीस यामध्ये खालीलपैकी कुठली संस्था अग्रस्थानी आहे याचं उत्तर आहे बी वैज्ञानिक व वा औद्योगिक संशोधन परिषद मीन्स सी एस आय आर नेचर रँकिंग इंडेक्स दोन हजार वीस यामध्ये वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद ही संस्था अग्रस्थानी आहे या क्रमवारीत द्वितीय क्रमांकावर भारतीय विज्ञान संस्था त्याच्यानंतर तृतीय क्रमांकावर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही आहे एक डिसेंबर दोन हजार अठरा ते तीस नोव्हेंबर दोन हजार एकोणावीस या कालावधीत प्रसिद्ध केलेल्या संशोधनपत्राच्या संख्येवरून ही क्रमवारी तयार करण्यात आलेली आहे तर हे जे वेगवेगळे या संस्था आहेत ज्या रिसर्च पेपर पब्लिश करतात तर त्यांच्यावरून ही रँकिंग ठरवण्यात आलेली आहे पुढचा क्वेश्चन पाहूया डॅशडॅशकडून वर्ल्ड वाईड एज्युकेशन फॉर द फ्युचर इंडेक्स प्रकाशित करण्यात आले आहे एक्झाममध्ये इंडेक्सेसवर क्वेश्चन येतात की हा इंडेक्स कोणी प्रकाशित केला याच्यात भारताची रँकिंग काय होती तर याविषयी क्वेश्चन येतात म्हणूनच तुम्ही जर एक सेपरेट नोट्स काढून ठेवल्या इंडेक्सच्या तर ते फार छान होईल या क्वेशनविषयी आपण येऊया आता तर याचं उत्तर आहे ए इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट मीन्स ई आय यू कडून वर्ल्ड वाइड एज्युकेशन फॉर दी फ्युचर इंडेक्स टू थाउजंड हा प्रकाशित करण्यात आले या निर्देशांकात भारत हा पस्तीसव्या क्रमांकावर आहे विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षण देण्याची सरकारची क्षमता या आधारावर देशांना इथं क्रम दिले जातात पुढचं पाहूया कोणत्या राज्य सरकारने सवलतीच्या दरात जेवण पुरवण्यासाठी अटल किसान मजदूर कॅन्टीन उघडण्याचा निर्णय घेतला आहे याचं उत्तर आहे सी हरियाणा हरियाणा राज्य सरकारने सवलतीच्या दरात जेवण पुरवण्यासाठी अटल किसान मजदूर कॅन्टीन उघडण्याचा निर्णय घेतला आहे शेतकरी व मजुरांना प्रत्येक थाळी वागे दहा रुपये द्यावे लागणार आहे म्हणजे आपल्या जडे जशी शिवभोजन थाळी आली आहे तशीच हरियाणामध्ये ती शिवभोजन थाळी आली आहे फक्त तिचं नाव असणार आहे अटल किसान मजदूर कॅन्टीन कोणत्या व्यक्तीने दोन हजार वीस ई एस पी एन फिमेल स्पोर्ट पर्सन ऑफ द इयर पुरस्कार पटकवले याचं उत्तर आहे बी पी व्ही सिंधू दोन हजार वीस ई एस पी एन स्पोर्ट पर्सन ऑफ द इयर हा पी व्ही सिंधू महिला गटात मिळाला आणि पुरुष गटासाठी सौरभ चौधरी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे त्याच्यानंतर अन्य सुद्धा फार सारे पुरस्कार मिळालेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता पुढचं बघूया जागतिक सामाजिक न्याय दिन दोन हजार याचं अंतर आहे ए क्लोजिंग इक्वेलिटीज ग्रुप टू अचीव सोशल जस्टिस दरवर्षी वीस फेब्रुवारी हा जो दिवस असतो हा जागतिक सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो क्लोजिंग दी इनइक्वॅलिटी ग्रुप टू अचीव्ह सोशल जस्टिस या संकल्पनेखाली या वर्षी हा दिन साजरा करण्यात आला पुढचा क्वेश्चन पाहूया कोणते आसाम राज्याचे पहिले कचरा विरहित गाव ठरले आसाम मधलं कुठलं गाव हे कचरा विरहित ठरलं आहे याचा आन्सर आहे डी तिताबोर तिताबोर हे आसाम राज्याचे पहिले कचरा विरहित गाव आहे या गावात तयार होणाऱ्या ऐंशी टक्के कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे यामधून विघटन होणाऱ्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार केले जाते या गावातच आसामचा पहिला जैव कर्म प्रकल्प देखील आहे पुढचा क्वेश्चन पाहूया कोणत्या राज्यात शाश्वत विकास ध्येय मीन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स परिषद दोन हजार वीस आयोजित केली जाणार आहे याचा आन्सर आहे डी गुवाहाटी म्हणजे आसाममध्ये चोवीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार वीस या कालावधीत शाश्वत विकास ध्येय सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल परिषद दोन हजार वीस भरवली जाणार आहे ईशान्येकडील राज्यांची भागीदारी सहकार आणि विकास हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे पुढचा डॅश डॅश हे नवनियुक्त मुख्य दक्षता आयुक्त आहेत तर खालीलपैकी कोणाची मुख्य दक्षता आयुक्त म्हणून आयुक्त म्हणून निवड झाली आहे याचा अन्सर आहे सी संजय कोठारी राष्ट्रपतींचे सचिव असलेले संजय कोठारी यांची मुख्य दक्षता आयोग मीन्स चीफ विजिलन्स कमिशनर या पदावर नेमणूक झाली आहे आता हा जो सी वी सी असतो हा काय करतो की जे काही आपले भारत सरकारचे कर्मचारी असतात तर ते भ्रष्टाचार करत आहेत की नाही तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही एक सर्वोच्च संस्था आहे जी एकोणवीसशे चौसष्ट साली स्थापन करण्यात आली होती के संतानम समितीच्या स शिफारशीनुसार आणि दोन हजार तीन मध्ये या सी ला सीला वैधानिक दर्जा देण्यात आला होता पुढचा प्रश्न पाहूया कोणते राज्य वीस फेब्रुवारी हा या दिवशी स्थापना दिवस साजरा करतात याचं अंतर आहे अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम हे राज्य वीस फेब्रुवारी या दिवशी राज्य स्थापना दिवस म्हणून साजरा करतात पुढचं पाहूया कोणत्या संस्थेने एच आर एम एस मोबाईल ॲप सादर केले आहे एच आर एम एस हे मोबाईल ॲप कोणी सादर केले आहे याचं उत्तर आहे बी भारतीय रेल्वे रेल्वे मंत्रालयाने एच आर एम एस हे ॲप सादर केले आहे हे ॲप सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम याद्वारे विकसित केले गेले आहे रेल्वेचे सर्व कर्मचारी ॲपद्वारे त्यांच्या सेवेशी संबंधित माहिती पाहू शकतात सेवेत बदल इच्छित असल्यास या ऍपद्वारे कर्मचारी कुठ कोणत्याही बदलासाठी प्रशासनाशी संपर्क साधू शकतात तरी होते आजचे टेन मोस्ट इम्पॉर्टंट एम भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद